विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी आता जोरात सुरू झाली असून आज या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज काढण्याचा शेवटचा दिवस होता त्यामुळे नेमका कोणाचा अर्ज निघतो आणि कोणाचा अर्ज राहतो याविषयी संपूर्ण तालुक्यातून उत्सुकता होती आता तीन वाजण्याच्या सुमारास ही संपूर्ण यादी जाहीर झाली असून सत्ताधारी काळे भालके गट म्हणजे श्री विठ्ठल शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार निश्चित करण्यात आले यामध्ये कारखान्याचे विद्यमान चरमन भगीरथ भालके यांच्यासोबत सहकार शिरोमणीचे कल्याणराव काळे यांचे बंधू समाधान काळे यांचा अर्ज ठेवण्यात आहे गटवायस बघायचं झालं तर भाळवणी गटातून श्री बाळासाहेब विष्णू यलमर सुपली विलास विष्णू देटे धुंडेवाडी आणि सौभाग्यवती रुक्मिणी पांडुरंग बागल गादेगाव या तिघांना संधी देण्यात आल्या तर करकम गटातून दशरथ पंढरीनाथ खळगे शेवते हनुमंत ज्ञानोबा पवार खेडभोसे आणि मारुती श्रीमंत भिंगारे नांदोरे या तिघांना संधी देण्यात आली मेंढापूर गटातून तानाजी भीमराव भुसनर होळे आणि श्री विलास अभिमन्यू भोसले रोपळे या दोघांना उमेदवारी अर्ज देण्यात आलाय तर तुंगद गटातून महेश मोहन कोळेगर आणि धनाजी लक्ष्मण घाडगे देगाव या दोघांना संधी देण्यात आली आहे सरकोली गटातून कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके हे निवडणुकीसाठी उभे असून त्यांच्यासोबत नैना अशोक शिंदे या देखील सरकोली गटातून आहेत काशगाव गटातून विजयसिंह बाळासाहेब देशमुख काशगाव गोकुल दिगंबर जाधव सिद्धेवाडी आणि बाळासो दगडू आशबे तावशी या तिघांना संधी देण्यात आले तर संस्था मतदारसंघातून श्री समाधान वसंतराव काळे यांचा अर्ज ठेवण्यात आलाय अनुसूचित जाती किंवा जमातीमधून दत्तात्रय हरिभाव कांबळे शिरडोण यांना संधी देण्यात आली असून महिला सदस्य म्हणून सौभाग्यवती साधना नेताजी सावंत मगरवाडी आणि सौभाग्यवती वनिता राजाराम बाबर पुळूज या दोन महिलांना संधी देण्यात आले इतर मागासवर्गीयमधून अभिषेक कुमार पूर्वत करकम यांचा अर्ज ठेवण्यात आला असून भटक्या विमुक्त जाती व जमातीमधून बाबासो सदाशिव हाके यांना संधी देण्यात आली आहे तर हे होते काळे भालके म्हणजे सत्ताधारी विठ्ठल शेतकरी विकास पॅनलचे निश्चित झालेले उमेदवार या उमेदवारांना घेऊन काळे भालके गट कशा पद्धतीनं प्रचार करतो यावरून त्यांची सत्ता राहणार का त्यांची सत्ता कारखान्यावरून जाणार हे निश्चित होणार आहे